बघा तुम्ही जेवण काय बनवणार आहे ती दाखवणार आहे बघा तर बघा आता मी काय काय बनवते कसं बनवते तर बघा मी पीठ मळून घेतलंय बघा परत नंतर मी इथं बघा टमाटे कापून घेतले अदरक लसणाची पेस्ट तयार केली आहे परत नंतर कांदा बारीक चिरून कट करून घेतलाय मिरच्या बारीक चिरलेत बघा कोथिंबीर कापल्या आणि तो मूग शिजवलेत बघा जास्त शिजवलेत आणि तर मी दूध गरम करायला लागले बघा इथं आणि तक्कणी तापत ठेवले मी आज मुगाचा तडका बनवणार आहे तर मी तुम्हाला दाखवते कसं बनवणार आहे मुगाचा तडका बघा तेल गरम झाले बघा त्याच्यामध्ये जिरं टाकायचं इथं बघा मी कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे त्याच्यामध्येच मी मिरच्या टाकते बघा बारीक कट करून घेतलेल्या मी याच्यामध्ये टमाटे टाकते बघा बारीक कट करून घेतलेलं आता मी बघा ह्याच्यामध्ये मसाला टाकते हळद टाकते बघा थोडीशी त्याच्यात लाल मिरची पावडर टाकते काश्मीर लाल मिरची पावडर 3 छोटे चमचे टाकते नंतर 1 चमचा गरम मसाला टाकते बघा परत नंतर सब्जी मसाला टाकते बघा थोडासा हे सगळं मिक्स करून घ्यायचं बघा ह्याच्यात हे सगळं मिक्स करून घेतलं तर ह्याच्यात थोडंसं पाणी टाकते पाणी टाकून थोडंसं हलवून घ्यायचं आता या तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा बघा इथं मसाल्याला तेल सुटायला लागले बघा इथं तेल सुटले इथं बघा आता असतं मी चपात्याचं गोळा करून घेते आता बघा हे सगळा मसाला भाजून झाला आहे तर मी ज्यात शिजलेलं मूग टाकते बघा सगळं हलवून मिक्स करून घ्यायचं मी इकडे चपात्या करून घेते इकडच्या गॅसवर इथं तवा गरम करत ठेवलाय बघा आता चपात्या बनवते त्याच्यामध्ये मीठ टाकायचं बघा आता चवीपुरतं मीठ टाकते मिक्स करून घेते आता माझा सगळा स्वयंपाक झालाय बघा माझ्या रोट्या पण करून झाल्यात आणि चपात्या पण करून झाल्यात तर मी बघा होका इथं मुगाचा तडका बनवलाय म्हणून मी बघा अशा रोट्या केल्या त्या रोट्या आहे ना कडक केल्या त्या गॅसवर भाजल्या त्या परत नंतर ह्याच्यामध्ये मी चपाती बनवली आहे बघा आमचा शंभू खात नाही रोट्या त्याला आवडत नाही त्या आणि इथं बघा आता मुगाचा तडका बघा तर तयार झाला आहे आता आणि दूध पण गरम झालं आहे आता तर बघा आता माझं सगळं झालंय बघा आता तर आता आम्ही जेवण करायला लागलो या जेवायला तर आमचा शंभू काय करतोय बघा टी व्ही बघत बसलाय इकडे टी व्ही बघत बसलाय आता यांनी येतच असलेलं आता आम्ही जेवण करणार आहे तर तुम्हाला मी उगाचा तडका बनवलेली रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की कशी तुम्हाला रेसिपी वाटली कसं उगाचा तडका बनवलाय मी तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय बाय